बी जे पीचो आदलो पर्यटन मंत्री दिलीप परुळेकाराचे सेरुला कमीदाद जमीन बळकावपाचे प्रकरण हायकोर्टात गेल्ले मे दोन हजार सोळात हायकोर्टात ट्राजन डिमेलोन घाल्ले केशीचो निकाल लायतना सेरुला कमीदादीक अर्ध काढून परुळेकर आणि बाकीच्या दहा जणांनी कब्जो केले पसरे ताब्यात घेऊन सांगिल्ले कब्जो करतल्यांनी हायकोर्टाच्या निकालाक सुप्रीम कोर्टात आव्हान दिले मात थंय तांची याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात नयकार दिला इतले असूनहीय सेरुला कमिदादिन मालमत्ता ताब्यात घेतिल्ली ना आता प्राजनन परत हायकोर्टात याचिका घाल्या सेरुला कमी हायकोर्टाची अर्द पाळिल्ली ना म्हणून ताणे कोर्टात सांगले ते म्हणतात सुवातीवेली आस्थापना सील केल्यात पूण ताबो घेऊन सिव्हिल कोर्टात केस घालची पडटली केस घालचे पहिली त्यांना कमीदाद प्रशासकाचो आदेश लागता सेरुला कमी अजून प्रशासकाची अर्द मेळिल्ली ना हे झाले सेरुला कमी रजाव असली रजावा ऐकतात हायकोर्टान सेरुला कमीदादी उदरान काढली हायकोर्टान नोंद केले निरीक्षण असे आम्ही दुकानाचे वाटपच बेकायदेशीर म्हणून ऑर्ज दिल्ली प्रतिवादी आदेशा सुप्रीम कोर्टातूय गेल्ले सुप्रीम कोर्टानुय त्या आदेशात मेतेर जाऊन नयकार दिल्ली इतले असूनही ती सुवात अजून कमी आशिल्ली तशी ताब्यात घेतली ना आधी जमीन बळकवून दिली आणि आता ती परत घेऊन सांगल्यावर एक, एक रजाव देतात सिव्हिल केस फाईल करूंग आणि ताचेर निकाल येऊक आणि दहा वर्षा वतली हायकोर्टान सगळ्या पार्टींक एफिडेविटा देऊक एक एक सप्तक देऊन नऊ डिसेंबराक केस प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार